हॅलो गाईज, विथ ऑल पॉझिटिव्ह एनर्जी अँड वेलकम बॅक टू युअर फेवरेट चॅनल शिस्तीत मस्ती. तर आता आपण निघालेलो आहोत आळंदीला जायला, आणि सकाळी सकाळी मस्तपैकी आता जस्ट मिसळ खाऊन निघालो आहे. मिसळ जी आहे ती आम्ही साठे मिसळ मोशी चौकाजवळ खाल्ली, आणि मिसळ चविष्ट तर होतीच, परंतु एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे मुंबईला ज्यावेळेस मी होतो त्यावेळेस मिसळ काही ठिकाणीच, म्हणजे जसं की ठाण्याची मामलेदार मिसळ आहे, तर काही काहीच मोजक्या ठिकाणीच मिसळ चांगल्या प्रकारची भेटायची. परंतु पुण्यामध्ये तसं नाही आहे. पुण्यामध्ये तुम्ही कुठेही जा, मिसळ हा प्रकार तुम्हाला एकदम म्हणजे जसा पाहिजे तशी चव पाहिजे तसंच भेटते. त्यामुळं मजा आली. सकाळ सकाळ मस्तपैकी मिसळीचा आनंद घेतला आम्ही सगळ्यांनीच, जेणेकरून थोडीशी पेटपूजा होईल आणि मग देवस्थानी आम्ही थोडंसं व्हिजिट करणार आहोत आज. तर आता मिसळ तर झाल्याबरोबर आपल्याला माहिती आहे पुण्यात बोलल्यावर चहा लागणारच, कारण मिसळनंतर चहा पिण्याची जी एक काय बोलतात मजा आहे ती फक्त आपल्या पुणेकरांनाच माहिती आहे. त्यामुळं एक नंबर कार्यक्रम झालेला आहे सकाळ सकाळी. आता काही टेन्शन नाही दुपारपर्यंत खाण्याचं वगैरे. चला निघूयात पुढे. मोशीतून जवळजवळ 1-8 किलोमीटर एवढं अंतर आहे जलजातीसाठी. फायनली आम्ही पोचलेलो आहोत इंद्रायणी नदीच्या काठी, आणि इथेच आपलं संत ज्ञानेश्वर महाराज यांचं एक मंदिर देखील आहे, समाधी मंदिर ज्याला आपण बोलतो. तर इथे आम्ही आता नदीमध्ये थोडंसं पाय वगैरे साफ करून म्हणजे धुण्याची एक प्रथा आहे ते केल्यानंतर आता आपण मंदिराच्या दिशेने जातो आहे. मंदिराकडे जात असताना आपल्याला एक असं छोटंसं गेट दिसेल, आणि त्याच्यानंतर आजूबाजूला प्रसाद किंवा जे आपण घेऊन जातो श्रीफळ वगैरे किंवा हार वगैरे, तर त्या सगळ्यांचे स्टॉल आजूबाजूला लागलेले दिसतात तुम्हाला. हे आहे प्रवेशद्वार संत ज्ञानेश्वर महाराज जीवन समाधी मंदिर ज्याला आपण बोलतो. आणि इकडे आम्ही आतमध्ये गेल्यानंतर काहीसे फोटोज वगैरे घेतले, परंतु ज्यावेळेस आम्ही तिकडे दर्शनाला गेलो तिकडे लिहिलेलं होतं साफसाफ की तुम्ही फोटो वगैरे काही काढायचं नाही आहे किंवा अलाउड नाही आहे कॅमेरामध्ये. सो दॅट आम्ही दर्शन झाल्यानंतर मी बाहेरचा जो एरिया आहे त्याचं थोडंसं एक फुटेज घ्यायचं एक ट्राय केलं आहे, कारण जर आतमध्ये अलाउड नाही आहे तर ते घेऊन म्हणजे ते आपण असं करत नाही कधी. आतमध्ये जाऊन जर अलाउड नाही आहे तर कशा लवकर फोटोज वगैरे घ्यायचे नाही का. सो आता बाहेरचं घेतलं आहे, आणि जसं मी ह्याच्यावरती सांगितलं होतं तुम्हाला पिंपळाच्या झाडाभोवती काही आपण हे का करतो प्रदक्षिणा वगैरे का घालतो इंस्टाग्राम. फायनली आमचं आता इथे दर्शन घेऊन झालेलं आहे. तर फायनली आता आमचे ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं वगैरे दर्शन झालेलं आहे, प्रसाद पण आलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या वाटेला. इकडे आम्ही आमचे चपला वगैरे ठेवलं होतं जिकडून आम्ही प्रसाद वगैरे घेतला होता, आणि रिटर्न जाताना एक प्रतिशिर्डी चं मंदिर देखील आहे इकडे साईनाथ महाराजांचं, तर तिथे देखील आम्ही जाणार आहोत. तर हे ते मंदिर आहे, आणि इकडे गेल्यानंतर खूपच शांत असं वातावरण होतं आणि खूप मजा आली. बऱ्याच दिवसांनी मी पण असे व्हिजिट करतो आहे मंदिरांमध्ये वगैरे, तर जामच मजा आली. किती छान मूर्ती बघा. इथलं जे बांधकाम आहे ते पण संगमरवर मध्ये केलेलं आहे, त्यामुळं एकदमच नाही का मंदिराला लुक जे आहे आपण बोलतो खूपच छान प्रकारे, आणि इथे स्वच्छता पण एकदम व्यवस्थित राखली जाते. इथे आतमध्ये देखील एक मंदिर टाईपमध्ये आहे छोटं छोटं, तिकडे देखील मूर्ती आहेत, आणि प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य देखील आहे. काय इथे हे केलेलं आहे तर इथे एक फ्लेक्स देखील लावलेला होता की इथे एक ज्योत जी आपण बोलतो ती साईनाथ महाराजांनी आणली होती किंवा प्रकट केली होती. तर इथे आपल्याला लिहिलेलं आहे श्री सद्गुरु साईबाबांनी शिर्डी द्वारकामाई येथे सत्ता प्रज्वलित केलेली ती एक ज्योत होती, तर त्या ठिकाणी देखील व्हिजिट केली आणि खूपच छान तसं वातावरण त्यामुळे मस्त वाटत होतं एकदम.
फायनली आम्ही ज्यावेळेस परतीच्या वाटेला निघालो होतो तेव्हा थोडंसं ऊसाचा रस प्यावा म्हटलं, आणि कारण ऊन खूप आहे जास्त, जवळजवळ 42 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान दाखवत होतं मोबाईलमध्ये, त्यामुळं खूपच जास्त ऊन असल्यामुळं थोडासा एक ब्रेक घेतला आणि मजा आली ऊसाचा रस पिऊन. मोबाईलची बॅटरी आता संपत आलेली आहे, त्यामुळं आता इथून पुढचा व्लॉग तर काही शूट करता येणार नाही आहे आपल्याला. जेवढं होईल तेवढ्यापैकी आपण करूयात. मोस्टली 2-1% आहे फक्त आता, आणि चार्जर पण आणलेलं नाही आहे मी यावेळेस. सो हा व्लॉग आपण ऊसाच्या रसासोबतच बंद करूयात. जसा ऊसाचा रस संपेल तसा आपला व्लॉगही संपेल. परंतु तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच व्लॉग आपण नवीन नवीन घेऊन येत जाऊयात. आणि असेच याचा अर्थ आहे की जे रिअल आहे ते उगाच ते आपण करतो.